जीजी समाधान असं खचून जाऊ नकोस पोऱ्या. अरे तूच खचून गेलो कसं चालेल. अरे हे बघ एवढं असं काही नाही झालं रे. तू जरा काहीतरी होते तर नशीब खोडा घालते. या सगळ्या पुढे आता हात टेकल. अरे आपण असं बोलू कसं परत चालेल. काय करू सांग की. शेडीच्या समोर उभं राहायची बी हिंमत नाही बघ. मामा तुम्ही मनात असा विचार का आणताय. आपल्याला वाटलं तरी होत का हर्षवर्धनच्या आई असं वागतील ते. हे बघ समाधान दोन एक दिवस थांब निघत. ह्यातनं पण मार्ग निघतो का नाही बघ तूच. काय मार्ग निघणार आहे जीजे. मला तर समजा अंधार दिसायला लागला आता. मामा मला काय वाटतंय हर्षवर्धन जरी नाही म्हणत असले तरी आपण त्यांच्या आईंना जाऊन भेटू बोलून घेऊ त्यांच्याशी. नको नको असलं काय नको करायला. परत त्या काय बोलल्या तर बोलून बघू तर असाच मार्ग निघणार मामा. आणि तुम्हाला जर कस तरी वाटत असेल तर मी जाऊन बोलते. मला काय वाटते माहितीये का कोणत्या तिरायत माणसाने यात समेट घडवून आणला पाहिजे बघ. मामा अहो आपण करू काय तर पण तुम्ही असं बसू नका. मामा तुम्ही असं केलं तर बाकी सगळ्यांनी काय करायचं. लाख मोलाचं बोललीस बघ शीतल. असं बोलून काय होणार नाही. आपण आहे ना आपण सगळ्यांनी मिळून याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. अग तुम्ही आहे म्हणून सगळं आहे ग. म्हणजे मी आता काय करणार तर. आणि जयश्रींची तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यांचं लगीन झालंय आता. त्यांच्या नवऱ्याच्या साथीनं त्या परत उभ्या राहतील. त्यांचा संसार थाटतील. आणि होईल तशी मदत आपण करूच की मामा. पण शीतल राहून राहून जयडीच वाईट वाटतंय बघ मला. आता या घडीला तिच्या मनाला काय वाटत असेल ना ते तिचं तिलाच माहित. अरे देवा अरे काय पॉप केलं होतं तेही दिवस बघायला लागतात आम्हाला. काय करायचं शांत जरा. अग कशाची शांत हो पाहिजे एडे. तुझ्या तर माग काय साडेसाती लागली कुणास तो. जरा कुठं चांगलं व्हायला लागलं तर अगाशी रडू नकोस ना ग तू. हा रडू नकोस मन. मला तर वाटतंय ती या उद्दसा ती शितली ह्या घरात आली का नाही तेव्हापासून सगळं वाटोळं झालंय. तो तिच्यामुळेच घडतंय सगळं. वय मम्मी असं असेल ना पहिलं तिला घराबाहेर काढ बघ. अगं बाई जयडे म्हणून तर सगळा आटापिटा करत होती मी. पण चळू सारखी चिटकून बसली की ह्या घराला ती. म्हणलं तुला तर ह्या घरातनं बाहेर काढावी. तू तर कुठे तर चांगल्या घरात जाऊन राहशील तर कुठं काय. अगं मम्मी बस काय गरज होती मग अशी शहाणपणा करायची. अगं काय तर केलं असतं की त्या भैयांनी. त्यांचं बाहेर कुठं तर फ्लॅट असतील की तिकडं वाई नाही तर साताऱ्याला जाऊन राहायचं. इथंच राहतो म्हणून म्हणायची काय गरज होती का तुला. आम्ही काय गाव सोडून जाऊ दोघ. अगं गावात राहायचं म्हणतीस तर जाऊन सासूचं पाय धरायचं दोन लाता खायच्या पण तिथंच जाऊन राहायचं होतंच. आता ही केवढ्यात पडलं सांग बर. मी नाही का खाल्ल्या त्या म्हातारीच्या. काय जिजीने तुला लात. अग लाता म्हणजे उठसूट बोलायचीच की पण तेवढं खपवून घ्यायचं असतंय जेडे. ते काय नाही आता एवढं चार दिवस जाऊ दे
मग आपण जाऊ तुझ्या सासूकडे तुझ्या घरी आणि जाऊन माफी मागू बाई तिची. आणि हर्षवर्धन त्यांचं काय? अगं त्यांचं काय आता? अगं मम्मी ते नको म्हणले तर? चेडी त्यांना कशाला सांगत बसायचे, आपला आपण जाऊन येऊ गुपचूप. जाणीतच की म्हणजे अजून चिडायला का माझ्यावर? मम्मी मला संसार त्यांच्या सोबत करायचा आहे का माझ्या नवऱ्या संग? ग अग बर बोलते बाई मी त्यांच्या बरोबर. बघ बोल तू खर काय करायचंय ते. हा आणि बघ किती जरी काय जरी झालं तरी पूजा तुम्ही तुमच्याच घरला करा. आणि हे तबी नाही बाहेर पी कुठं नाही ही दे नाट्य. काय ग मम्मी एवढ्यातच एवढी जड झाले का लगेच तुम्हाला मी? जेडी तू बरच पुरेन बघा काय वाटतं तसं बोलू नको. अग अग तुझ्या भल्यासाठीच बोलते ना मी. बर बाय चुकलं माझ. जेडी एकदा फक्त तू भैयाच्या घराचं माप वालांड मग बघ सगळं तुझ्या ताब्यात येईल. चला आता बाहेर भैया कवाधरने चौकटी जवळ बसल्या त्यांना आत घ्यायला नको वय की. हे बघ आता बाहेर गेलीस की काय सुद्धा इशय काढू नकोस त्यांच्याजवळ. माझी मी बोलती काय बोलायचं ती म्हणजे जरी चिडलं तर माझ्यावर चिडू देत. वय तू म्हणशील तसंच करू आपण. तुम्ही असं काय बसलाय? अहो एवढा जावा ये घरात बघा जावा त्यांना जरा आत घ्या बरं. अगं तसं नाही पुष्पे त्यांचे दोस्त बसलेत म्हणून मी गेलो नाही. अहो तुम्ही भैयांना आत तर बोलवा बाकीची जातील बरोबर. हर्षवर्धन अहो असं दारात किती वेळ बसणार घरात चला की. पोरांनो जावं तुम्ही आम्ही थांबतो इथंच. जयश्री चला बॅग घे भरायला. बॅग का काय झालं आता आणि कुठं? आम्ही काय काम करीन कष्ट करीन काहीतर करीनच की. इथं राहिलो तर गाव काय म्हणाल आम्हाला? अहो गावाचं काय घेऊन बसलोय तुम्ही असलं काय विमानात आणू नका. अहो नाही मामा रीत असती लग्न झाले की नवऱ्यानं मुलीला घरी घेऊन जायचं असत. घर जरी जयश्रीचं असलं तर त्या आधी ते तुमचे आणि तुमच्या परवानगीशिवाय आम्ही इथं राहणं म्हणजे. परमिशनचं काय घेऊन बसलोय तुम्ही काय आम्हाला परके का? अहो तुम्ही पोरासारखंच आहे आम्हाला. मी तर म्हणते जयश्रीचा जेवढा हक्क आहे का नाही या घरावर तेवढाच तुमचा बी आहे. का नाही होय
आता तुम्ही इथं राहिला म्हणजे चार एक दिवस राहिला तरी बी आमची कोणाचीच काहीच हरकत नसणार आहे. आता नव्या नवरीला घेऊन कुठे हिंडत बसताय? त्यापेक्षा ह्यातनं काहीतरी योग्य मार्ग निघालच की तोपर्यंत तुम्ही दोघं इथंच थांबा. नक्की का? नाहीतर उगाच मला बरं वाटावं म्हणून तुम्ही बोलत असाल. नाही नाही आहो, तसं काय बी नाही. आहो, आजवर तुम्ही आमच्यासाठी एवढं केलंय, आता आम्ही तुमच्यासाठी एवढं तर करू शकतो की. मामा, मामी, जीजी, तुम्ही खरंच देव माणसं आहात. एखाद्याने मलाच घराच्या बाहेर हाकलून दिलास, पण तुम्ही तसं नाही केलं. तुम्ही आम्हाला इथं राहायला जागा देत आहे. खरंच देव माणसं. आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही इथं राहतो. पण शीतल काय बोलले नाही, त्यांची काही इच्छा नाही का अशी? तिचा काय संबंध? पुष्पे आओ, म्हणजे ती कशी सून म्हणून ह्या घरात बाहेर न आली, तस तुम्ही बी येऊ शकता की राहू शकता? शीतल, तुम्हाला पण असंच वाटतंय ना? हा, राहावा की. आता अडचणच अशी आहे, त्याला कोण काय करणार? नाही म्हणजे सगळे म्हणतात म्हणून तुम्ही पण म्हणताय, असं का नाही ना? आहो नक्की नक्की, आता ती म्हणलीच की. जेडे भैया जावा, जरा तुम्ही हात पाय तोंड धुवून घ्या बरं. आवरा जावा, जावा. होय, मी पण येतो बाहेर जाऊन, माझी एक दोन काम आहेत तेवढी करून येतो. हा, तुम्ही आवरा. जावा की आवरा जावा. चला चला हात पाय धुवून घ्या या. काहीतरी बोला की. मी जर असे शांत बसलं तर आमच्या मनात बिवगस काहीतरी येत राहते. होय, काहीतरी बोला की. आता काय बोलू, मलाच कळना झालंय. मला तर आधीच वाटत होत ही सुयरूप व्हायला नको म्हणून. आपल्याला असं वाटून काय करायचंय बाई? पोरगीची काळजी वाटते हो. होय, मला पण शीतलेची लई काळजी वाटते. अजिंक्य तिकडं आणि पोरगी घरात एकटीच. मी बी म्हणलं होतो शीतलीला, तिकडची सगळी गडबड होईल तर चल आपल्या घरी म्हणून. अहो अक्का, अशी कशी येईल ती? मी काय म्हणते, आपण कुणातरी पत्रिका दाखवून बघूयात का? वय, तसंच करूयात बघ. बघू काय उपाय सांगतेत का? तुम्हाला जेवढी पोरगीची काळजी आहे ना, तेवढीच काळजी मला पण आहे. पण ह्या सगळ्या परिस्थितीला शीतलीला एकटीलाच तोंड दिलं पाहिजे. आणि आपली शीतली आहे तशी, ती घेईल सगळं सांभाळून. अगं भाय, पण तू भाई त्या घरात राहणार तरी किती दिवस? काय माहित, आणि त्या पुष्पाला तर लई कौतुक त्या जावयाचं. नाहीतर काय, लग्नाच्या आधीच माझा जावय माझा जावय म्हणून गावभर हिंडत होत्या. आता तर काही विचारलंच नको. तेच की. अगं आमच्या समोर मी म्हणली पुष्पा, राहावा पाहिजे तेवढं म्हणून. पण नाना, आता काय भैया कायमचा तिथं राहतो का काय? काय माहित,
पण यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. माझं तर डोकं चालू झालंय. काही तो भैया त्या घरात असाच राहिला तर कधी सुटायचा ह्यो तिडा. काय त्या पांडुरंगालाच माहित काय सगळंच अवघड होऊन बसलं. वर त्या भैयानं उघड डोक्यात राख घालून घेतली. त्याच आणि त्याच्या आईचं असं वाग सगळं चवट्यावर आलं. काय आबरू राहिली गावात. अरे हे त्यांना कळायला पाहिजे. मला काय वाटत समाधान किंवा जिजीनी त्यांना समजून सांगितलं पाहिजे. पण दोघ बी घाबरल्यात. आपण तर कसं बोलायचो. आपण काय बोलायला गेलो आणि पुष्पा फटकन बोलली तर तुमचा काय संबंध म्हणून. नाना मला काय वाटत तुम्ही बोला एकदा समाधान दादाबर. शीतलीची काळजी वाटते हो. का असं करूया. मी जाऊन घेऊन येतो तिला इकडं. वय बरोबर आहे जितू भाऊजी तुमचा. आपली पोरगी आपल्या घरात राहिली म्हणजे कसलं टेन्शनच नाही. मला पण तुमचं म्हणणं पटतंय. अरे थांबा जरा शांत व्हा. किती काथे कुठ करताय एखाद्या गोष्टीचा. मला मान्य आपलं आपल्या पोरीवर प्रेम आहे. तिला कुठली अडचण येऊ नये असं आपल्याला कायम वाटत. समजा तिला काय अडचण आलीच तर आपण तिच्या पाठीमागे उभं राहूच की. पण त्याबरोबरच त्या घराला पण तिची गरज आहे. अरे आपण आपल्या पोरीचा जसा विचार करतोय तसा त्या पोरीचा जयश्रीचा पण विचार करा की जरा. चाय चाय गरम चाय गरमागरम. अगं बे यांचा चाला की. हॅलो शीतले काय चाललं. काय नाही आता आवरलं आणि आता आपल्या खोलीतून बसले. बाकी कुठे सगळे. बाकीचे आहेत की बाहेर. कसं काय सगळं. हाय ठीक आहे समजा. तुम्ही कुठे पोहोचला. अग आता इंपित आलो. जेवण झालं का. हा खाल्लंय थोडं पण म्हणजे मनच लागणं झालं. शिथले गेल्यापासून तिकडचंच ध्यान आहे सगळं. मला सांग मी गेल्यावर काय बोलणं झालं. नाही हो काय नाही. आणि भैया घरातच आहे अजून. हाय की त्या कुठं जातोय. मग अशी बाहेर जायचा काहीतरी विषय चालला होता पण मामींनी अडवलं. शीतले मला वाटतं मी उगच आलो बी इकडं. मला काळजी वाटायला लागली तुझी. अहो माझी काळजी करण्यासारखं काय आहे तेव्हा. घरातली सगळी जण हितच आहेत की. निघाल्यापासून डोक्यात विचारच येणं झालंय दुसरा. तुम्हाला तर ना सवयच लागली उगाच काळजी करत बसायची. अहो मी आहे की हित. मी सांभाळून घेईन सगळं. अगं पण भैयाची आई काय म्हणली आठवते ना तुला. सगळं तुझ्यामुळे झालं असं म्हणून मोकळी झाली. त्या म्हणल्या म्हणून काय फरक पडतोय. अगं मामीने तेच डोक्यात ठेवलं तर. नाहीतर कुणीतरी त्यावरून तुला काय बोललं तर. अहो नाही बोलत कोण. आणि तसं बी मी माझी कामं करीन आणि हित येऊन बसेल खोलीत. मग तर झालं ना. आता जाऊ दे चार दिवस काय ना काहीतरी मार्ग निघालच. आणि होय शीतले तो तुला काय बोलला तर तू उलट बोलायला जाऊ नको. तू मला कशाला काय बोलतोय तेव्हा. अगं तेच मुद्दा म्हणून काहीतरी बोलल तो. नाही बोलणार काय. मी शांत राहते. शीतले ठेवू का. ट्रेन निघाली रेंज जाईल परत आवाज येणार नाही काय. आणि काळजी घ्या. वय आणि तू बी काळजी घे. जयश्री आणि हर्षवर्धनला त्यांच्या हक्काच्या घरी पाठवण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागलं.